नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत प्लॅस्टिकच्या खुर्च्या काळपट झाल्या असतील डाग पडले असतील तर त्याच्यावर दोन सोपे उपाय करा खुर्च्या होतील नव्यासारखा चकाचक जर काळपटपणा आपल्या खुर्च्यांना आलेला असेल तर या दोन पद्धतीने आपण त्याला एकदम नव्यासारख्या चम चमकू शकतो प्लॅस्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्याचे उपाय पाहणार आहोत प्लॅस्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी आपण विनेगर कसे उपयोगी पडते ते पाहणार आहोत बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी आपण काय करतो बेकिंग सोडा आणि लिंबू असे पदार्थ वापरले तर त्या पदार्थातील घटकांची प्लॅस् रिॲक्शन होते आणि खुर्च्यांवर डाग पडतात असा कोणताही परिणाम विनेगरच्या वापरामुळे होत नाही त्यामुळे विनेगरचा वापर कसा करायचा ते पाहूया हे उपाय तुम्ही कोणत्याही प्लॅस्टिकच्या फर्निचरच्या स्वच्छतेसाठी करू शकता तर एक नंबरचा पाहणार आहोत उपाय प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवरचे डाग घालण्या काढण्यासाठी उपाय खुर्ची व इतर प्लॅस्टिकच्या फर्निचरवरचे डाग पडले असतील तर त्यासाठी आपल्याला थोडे स्ट्रॉंग मिश्रण वापरावे लागेल यासाठी एक कप पाणी घ्या आणि त्यामध्ये पाऊन कप विनेगर टाका हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून खुर्च्यांवर पडलेल्या डागांवर लावा सात ते आठ मिनटांनी कपड्याने पुसून घ्या डाग गेले नसतील तर पुन्हा त्यावर हे मिश्रण टाका खुर्च्या काळपट पडल्या असतील तर उपाय खुर्चीवर कोणतेही डाग पडले नसतील फक्त त्याचा रंग वापरामुळे काळा पडला असेल तर अशा खुर्च्या स्वच्छ करण्यासाठी खूप स्ट्रॉंग मिश्रण करायची गरज नाही त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये अर्धा कप व्हाईट व्हिनेगर टाका आणि या पाण्याने खुर्च्या पुसून घ्या काळपटपणा निघून जाईल आणि खुर्च्या नव्यासारख्या चमकतील